इडियप्पम हा आंध्रमधला पदार्थ आहे. महाराष्ट्रात कोकणात त्याला शिरवळे म्हणतात. आणि हा आपण तांदळापासून पण बनवू शकतो, पण मी नाचणीपासून बनवलेला आहे. कलर किती छान आलेला आहे बघा, चॉकलेटसारखा. लहान मुलांना खूप आवडीने हा पदार्थ खातील. याचे पौष्टिक गुणधर्म खूप आहेत. आरोग्यासाठी खूप चांगला पदार्थ आहे हा. शुगर मेंटेन होते, त्याच्यामुळे शुगर असणाऱ्या लोकांनी नाश्ता करायला काही हरकत नाही. मी एक कढई घेतलेली आहे. कढईत मी 2 वाट्या पाणी घालते. अगदी मापाप्रमाणे मी तुम्हाला सांगते, 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. 1 चिमूट मीठ घालायचं आहे. 1/2 चमचा मी तूप घालणार आहे. तूप नसेल तर तेल घालायला काही हरकत नाही. मी तूप घालते. आता पण पाणी उकळायची वाट बघूयात. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला माझे पदार्थ कसे आवडतात आणि तुम्ही ट्राय करताय का. आता मी हे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, ते थोडं थोडं घालायचं आहे. कालत्याची शेवटची बाजू म्हणजे दांडा मी घेतलेला आहे, त्याच्यामुळं गुठळ्या होणार नाहीत. गॅस फास्टच आहे. थोडंसं शिजत आलं की आपण थोडासा बारीक गॅस करूयात. अगदी गोळा होऊन आला की पीठ शिजले असं समजायचं. प्रत्यक्ष दिसेलच तुम्हाला, दिसतंय ना. आता हे गॅसवरून खाली उतरून घ्यायचं. आपण उकड झाली ही, दुसरीकडे मी पाणी उकळायला ठेवते. मी चकलीचा साचा घेतलेला आहे, त्याच्यात कुरडईची प्लेट घालते. प्लेट ती बसवून घेते मी. आता याला थोडंसं मला तेल लावायचं आहे साच्याला, म्हणजे पीठ चिकटणार नाही. थोडं तेल लावून घेते. त्याच्यानंतर शिजलेली ही उकड जी आहे आपली नाचणीची, ती उकड साच्यामध्ये घालून घ्यायची. अतिशय पौष्टिक पदार्थ आहे हा, नक्कीच ट्राय करा. मला तर खूप आवडतो. आता मी इडलीची प्लेट आपण घेऊयात. त्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे. त्याच्यावर मी इडियप्पम करून दाखवते तुम्हाला. हातानं थोडं फिरवून फिरवून करायचं आहे. जास्त अवघड पदार्थ नाही हा, एकदम सोपा पदार्थ आणि कमी साहित्यात होतो. अशा प्रकारे आपण इडियप्पम बनवायचे आहेत. 5 ते 7 मिनिटात शिजून जाईल. परत एकदा शिजवायचा आहे आपल्याला हा पदार्थ. अतिशय पौष्टिक आहे. तुम्ही नाश्त्यासाठी ट्रायच करा. खूप सुंदर पदार्थ, दिसायला पण किती सुंदर आहे बघा. चॉकलेटचा कलर आलेला आहे. थोडीशी वेगळी रेसिपी आहे. पाणी उकळत आलेलं आहे. या पाण्यात आपण परत एकदा ही उकड शिजवून घ्यायची आहे. पाच मिनटात शिजून जाईल. 5 मिनटात आपण ते परत एकदा चेक करूयात, कारण पीठ शिजलेलं आहे त्याच्यामुळे पटकन शिजतं, जास्त वेळ लागत नाही. करायला एकदम सोपी रेसिपी आहे. काय चुकतं आहे असं काय वाटत नाही, पटकन होते. ज्यांना शुगर आहे त्यांनी हा पदार्थ करायला काही हरकत नाही. आता आपण दुसऱ्या प्लेटला पण असंच तेल लावून घेऊयात आणि त्याच्यावर आपण परत एकदा इडियप्पम करून बघूया. मी नेहमी करत असते. नाचणीचे वेगवेगळे पदार्थ आहेत. नाचणीची आंबील तर खूप पौष्टिक असते आणि थंडावा देणारी उन्हाळ्यात असते. मी नक्की तुम्हाला एकदा करून दाखवीन. अशा प्रकारे मोठा जर पदार्थ करायचा असेल तर असं मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यात जरा थोडं जास्त घालायचं. आता एकच मोठी इडियप्पम हे झालेले आहे. हे पण 5 मिनटात शिजून जाईल, कारण शिजलेलाच पदार्थ आहे. आता हे पण मी शिजवून घेते आणि तुम्हाला मी दाखवते. 5 मिनटात शिजलेलं आहे. आता मगाशी शिजवून ठेवलेलं ते गार झालेलं आहे इडियप्पम, ते आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. सुरीने मी काढून घेते, तुम्ही चमच्याने पण घ्या. थंड झाल्यावर निघून जाईल ते. अतिशय पौष्टिक पदार्थ आहे, त्यामुळे करून बघायला काय हरकत नाही. प्लेटमध्ये घातलेले पण शिरवळे शिजले, ते पण आपण काढून घेऊयात.
कोणत्याही डीमार्टमध्ये हे पीठ सहज उपलब्ध होईल, फक्त तुम्ही विचारा तिथे आणि मागून घ्या।